नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी. श्री नरसिंह देवस्थान पोखर्णी नरसिंह येथील बेकायदेशीर व मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी मौजे पोखर्णीतील गावकऱ्याच्या वतीने व श्री नरसिंह भक्तांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मौजे पोखर्णी नरसिंह तालुका जिल्हा परभणीतील गावाचे रहिवासी श्री नरसिंह देवाचे निस्सीम भक्त आहेत. गावामध्ये श्री नरसिंह देवाचे प्राचीन मंदिर आहे. सदर देवस्थानच्या नोंदणीबाबत आणि मालमत्तेबाबत वाद निर्माण झाल्यामुळे प्रकरण धर्मादाय कार्यालयामध्ये व माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु दिनांक 20/6/2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना श्री नरसिंह देवस्थान पोखर्णी येथील बेकायदेशीर व मनमानी कारभार होत असल्याचा आरोप गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्यांनी निवेदनावर सह्या करून जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन चौकशी करा असेही या निवेदनात सांगितले आहे. दिनांक 24/6/2024 रोजी परभणी न्यूजची टीम श्री नरसिंह देवस्थान पोखर्णी या ठिकाणी गेली असता तेथील अध्यक्ष मनचक्रा वाघ आणि तेथील सर्व मंडळ व कोषाध्यक्ष आणि तिथले व्यवस्थापक या सर्वांची भेट घेऊन विश्वस्त या सर्वांना विचारपूस सर्वांशी देवस्थान पोखर्णी येथील होणाऱ्या बेकायदेशीर व मनमानी कारभाराच्या बद्दल चौकशी करण्यात आली. परंतु मंचकराव वाघ यांनी सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. आमच्याकडे गेल्या 30 वर्षापासून मंदिरचा कारभार आहे आणि मी पूर्ण पारदर्शक कारभार करत असतो असेही माध्यमाशी बोलताना. यावेळी अनेक ट्रस्टीमधील सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे विचार पॅनलच्या माध्यमातून जाणून घेतले. खरी परिस्थिती आहे ती लोकांसमोर यावी असेही यावेळी परभणी न्यूजच्या वतीने. परंतु राजकारणाचा काही भाग असावा असेही श्री मंदिर ट्रस्टचे मनचक्रा वाघ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. मी मनचक्रराव वाघ, अध्यक्ष नरसिंह संस्थान पोखर. मी 1/1/1994 अध्यक्षपद मला भेटलेले. ज्यावेळेस ही योजना स्कीम तयार केली तर धर्मदायने आमची 11 लोकांची बॉडी नेमलेली आणि त्या 11 बॉडीमध्ये पुन्हा आमची 8 दिवसात निवड होऊन मी अध्यक्ष झालेलो आहे. मी काही काहीतरी शब्द वापरलाय ना, स्वयंघोषित नाही. आमची निवडणूक झालेली आमच्यात आमची, तर सगळ्यांना एकमतानं मला निवडून दिलेली. त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. इथं गावाल्याचा काही संबंधच येत नाही. जे 11 लोक आहेत त्यांच्यातर्फेच निवड केली जाते. आणि गावकऱ्याचा नामचा संबंध म्हणजे नरसिंह जयंती कार्यक्रम आमच्या इथं असा होतो की जे महाराष्ट्राला लागून गाव आणि मंदिर तिचं कुठला मतभेद नाही, काही नाही, सगळ्यांना येतो. आता मनमानी कारभार करतात म्हणजे त्याला फुकट काही द्यायचं म्हणजे अवघड आहे. कुठंतरी आपल्याला प्रोग्रेस करण्याकरता एक नॉमिनल फीस लावावं लागणार आहे. एखाद्या वेळेस सगळ्या गोष्टी तर काही मंदिरातल्या भेटू शकणार नाहीत, कारण इथं महाराष्ट्रामधून लोक येतात. कोणी ना कोणीतरी नाराज होणार आणि त्या नाराजीचा फायदा असं एक कोणता तरी मोर्क्या असतो तो म्हणतो आपल्याला असं करायचं, निघाली त्याच्या पाठीमागून. बाकी विषय काही नाही. मनमानी कारभार म्हणता तर माझी मी सांगतो, मीटिंग वर्षातून 8-9 वेळेस होती. तसं तर आम्हाला घटनेनं सांगितलं 4 जरी घेतल्या तरी चालेल, पण तुम्ही 8-9 घेतो कारण पसारा वाढलेला आहे मोठा आणि सगळे व्यवस्थापन आणि आमचे सगळे मेंबर हजर राहतात. वाटल्यास तुम्हाला हे मीटिंग तर दाखवितो एक प्रूफ म्हणून. आणि या सगळ्या सह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आता यामध्ये ह्या टाईमला आमचा एक सदस्य वाढला होता, राऊंडराव अजिबा नाही, त्याच्यामुळे त्याची कमी आणि चेंज रिपोर्ट दाखल करायचा राहिला होता. आणि सर्व ह्या जागा भरलेल्या आहेत आणि धर्मादायमध्ये पाठवले आले. मी नेहमी तिथं चक्र मारतो परंतु ते काही चेंज रिपोर्ट मंजूर होत नाहीत. त्याच्यात माझा काही दोष नाही.
दुसरं असं म्हणणं आहे गावकर, हा एक ठराव झालेला आहे आणि त्यावेळेस रावणराव जिवंत होते, त्यांना आपण मेडिकलचे पैसे खूप दिले होते, गरीब माणसं, मग ते म्हणले आम्ही पैसे नेट देऊ शकत नाही, मी 3-4 गुंठे रांग देतो तुम्हाला आणि तुम्ही काय करा, इथं लागूनच मंदिर आला तर तुम्ही काय करा, माझा 100 रुपयाच्या बॉन्डवर त्यांनी सही करून दिलेली आणि मग ते एक्सपायर झाले, त्यांच्या मुलांना सांगितलं की बाबा मुलाला मी सांगितलं अशा करता असा खर्च, तर ते म्हणावा काय हरकत नाही, आपल्याला तिथं शेत टाकायचं होतं, हे कचरा करून हे असेल ना तो टाकायचा होता, परंतु त्यांची घरं जवळ असल्यामुळे ते म्हणले तुम्ही दुसरं करा, पण कचरा टाकू नका, त्याच्यामुळे ती जागा तशीच राहिली आणि त्यांचा मुलगा आम्ही मेंबर म्हणून घेतला आहे, तोच भगवान रावणराव बाण आहेत हा आहे, ह्याच्यात काहीच फ्रॉड नाही काय नाही, आणि कुठेतरी एक मेडिकल म्हातारा म्हणून जन फाउंडर मेंबर आहे, फाउंडर मेंबर, तो जर असा तडफडून मरत असेल तर मला अध्यक्षपद राहण्यात काही मजा नाही, मदत करावंच लागणार, त्याच्यात काय गुण आहे, आणि असं मी गावामध्ये बऱ्याच लोकांना मेडिकलसाठी पैसे दिले नाहीत, आमच्या घटनेमध्ये तरतूद आहे तशी, पण हे जर दारू प्यायला मागत असतील मी कसा देईन, पुढचा मुद्दा दुसरा मुद्दा आहे की आरोप म्हणजे बेसलेस आहे, कारण भाडे करून सगळे पैसे भरलेले आणि 5 वर्षाला एकदा बोली बोलण्यात येते आणि ते सगळं पद्धतशीर होतंय, हेच माणसं बोलायच्या वेळेस पळून गेलेले, त्यामुळे तेच म्हणतात की आम्हाला दिलं नाही, प्रत्येकाला तर 5 रूम मी 15 माणसाला देऊ शकत नाही, जे बोली बोलून जास्त तेच त्याला मिळणार, त्याच्यात काही तथ्य नाही, आणि आम्ही त्यांचे पैसे बँकेमार्फत घेतो आणि जो हरला त्यांना बँकेमार्फतच चेक देत असतो, त्याच्यामुळे त्या काही प्रॉब्लेम नाही, इथं कुठलाही गडबड नाही। अजून एक मुद्दा आहे की पोखर्णी देवस्थान कमिटीच्या जे सदस्य आहेत आणि काही गावकरी यांनी मिळून देवस्थानच्या ट्रस्टीमध्ये त्या लोकांना विचारत न घेता पैशाची देवाणघेवाण आपण परस्पर करत आहात असा आरोप त्यांनी केला। बघा प्रत्येक आमच्या मीटिंगमध्ये येते, प्रत्येक आमच्या ट्रस्टच्या मीटिंगमध्ये येते, कोणाला किती पैसे दिले काय दिले आणि सर्वानुमते आम्ही मंजूर करतो। आता उदाहरणार्थ त्याच्यात कोर्टाचा निघन आहे त्याच्यात मुद्दा, तर कोर्टामध्ये देखील ज्यावेळेस हायकोर्टची केस चालू झाली मी 2014लाच एक रेझोल्युशन तयार केलं, म्हणजे कायदा, सगळे मेंबर बोललो की आपल्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये खूप खर्च येणार आहे आणि त्याला जे पैसे लागतील त्यांना मान्यता देण्यात यावी, कारण सुप्रीम कोर्टमध्ये आम्हाला जायचं होतं, आम्हाला त्याला निकाल मान्य नव्हता, आम्ही देऊ शकतो आणि कायद्याने त्याला मंजुरी आहे, तुम्हाला जर जायचं असेल कायदेशीर तर तुम्ही ट्रस्टचा पैसा वापरू शकतात, नाही तर वकील लोकांनी घेतले नसते ना, आणि जो क्लेम लावणार आहे तो काय मोकार माणूस आहे, तो काय 5 पैसे इथं देत नाही काही नाही, नुसता खातून गावात उड्या मारतो। जे आमच्या मंदिरचा एक पुजारी आहे त्याची 50 एकर जमीन आता जाणार 100%, ते काय करते दालपेठ तिथले ताटातले पैसे दारूला ह्याला लोकांना देत आहे, मग त्याच्याकडून ते पळायलेत लोक, सामान्य माणसं तुम्ही विचारा ना, गोर गरीब लोकांचे किती कुठं भरायली तिथं, तुम्ही सामान्य गावात जाऊन सर्वे करा, आमचं म्हणणं आहे गावाल्याचे म्हणणं आहे की गावात जे तुम्हाला लोक सांगतील मंचाचं अध्यक्ष कसे त्यालाच जर गावाले म्हणले तर त्यालाच सर तुम्हाला राजीनामा देऊन टाकतील, बिन बुडाचा राजकारण आहे, सभापती राष्ट्रवाद काँग्रेसचं आहे, ते सरळ राजकारण खेळायले तिथं, त्याची वीर आहे देवाच्या रानात वीर पाडली, त्यानं 2 गुंठे रान त्यानं घेतलं आणि 25 लाख रुपये त्यानं कर्ज उचलले, त्या हे बँकेचं कर्ज उचलले, देवाची जमीन आहे ती, ह्याला देवाची जमीन खाऊ दिली म्हणजे बरं या, त्या सरनं काय केलं सांगा तुम्ही, देव माणूस आहे ते, तुम्ही आमच्या भागात टोटल विचारा, तुम्ही एकच आमच्या गावातच नका विचारू, तुम्ही सर्वे करा एक, तुम्हाला जर बाकीचे लोक जर म्हणले तुम्हाला गोरगरीब लोक हे पुढे 5-6 जण होते ते दिशी पण बुडाचा आरोप आहे ते काही नाही, बिन बुडाचे काही विरोधक असतात काही कसे असतात हे न कधी कोणाचं काही हे केलं नाही, नुकसान केलं नाही काय नाही, हे माझ्या वडिलाला जे पैसे हे दवाखान्यात दिले ते एक संस्थेचं काम आहे खर्ची नाही, त्या बदल्यात मी त्याला काय गुंतागुंती द्यायला मी तयार आहे, पण एक संस्थेचं खर्च करण्याची मर्यादा असते,
ती त्यांनी केली त्याच्यावर. माझं काही मत नाही, त्याच्यावर काही ऑब्जेक्शन सुद्धा नाही. धन्यवाद. जर पैशाचा कुठं अपहार झाला असता तर तुम्ही मागच्या किती वर्षापासून येता? 25 वर्ष. 25 वर्षापासून. 25 वर्षात आमच्या ट्रस्ट परिसरात किती विकास झालेला दिसतो तुमच्याच नजरेनं? तुम्हीच मीडिया समोर येत आता, तुम्हीच दाखवायचं. नाही, आमच्या तर नजर चांगलं आहे. आणि दुसरे आरोप त्यांनी काय केले? अपहार जरा झाला असता तरी तर एवढं विकास झाला नसता ना. आणि अपहार होतोय तर त्यांचा ॲडिट आहे, त्यांचं सगळे ट्रस्टचे जे मीटिंग होतात त्या मीटिंगमध्ये ते मांडतात कुठं खर्च केलाय, काय खर्च झाला आहे, ते सगळं रेकॉर्ड आहे ना. तुम्ही रेकॉर्ड तपासा, त्याच्यानं काही अडचण नाही. रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपले सगळे इकडं जे बांधकामं होतात, जे काही मेंटेनन्सचा खर्च असतो, कर्मचारी 30-35, सगळ्या गोष्टी आहेत ना. असं बिनबुडाचे आरोप नाही, ह्याच्यात काही तथ्य नाही. माझं वैयक्तिक मंदिराचा कृषी अध्यक्ष मी तर जेवणाची जी व्यवस्था आहे ती माझ्याकडे. जे परगावचे लोक अन्नदानाकरता पैसे देतील ते आम्ही त्याला रजिस्टर पावती देतो. जवळजवळ दर हप्त्याला 50-60 हजार रुपये खर्च येते. एका महिन्यामध्ये 2 लाखापासून 2-8 लाख रुपये खर्च येते जेवणाचा. ते मी स्वतः हँडल करीत असतो आणि त्याच्या पावत्या द्यायला देत असतो. ते तसं काहीच नाही. हे सगळे पंक्ती होत्या तसे भोवतालच्या खेड्यातून होत्या. ते लोक पैसे आणून देते तर आमचे ह्या शनिवारी पंगत करा. त्याचं पावती घ्यायचे ना, दुकानाला सामान घ्यायचं ना, ते जेव्हा घालायचं सगळं. जो अध्यक्षावर जे आरोप व्हायला लागला याबद्दल काय सांगितलं? हे आता राजकारण आहे. ते अध्यक्ष म्हणजे काय देव माणूस आहे ना. हे सगळं राजकारण आहे. राजकारणामुळे असं होतं गावामध्ये पार्टी असेल. एक पार्ट प्रल्हाद मनजीकराव वा. मी 20 वर्ष झालं मंदिरमध्ये दररोज दर्शनाला येत असतो. इथं माझं दूध पण होतं. इथं व्हाउचर एकदम एवार असा क्लिअर असतं आहे की एक गावाचा 1 रुपया बी कोणी इथला मंदिरातला घेत नाही आणि भ्रष्टाचार होत नाही. मात्र हे बिनबुडाचे आरोप करून काही लोक विनाकारण बेजार करायला इथं अध्यक्षाला कमिटीला. इथं कोणी रुपया जरी गेला तरी बी ते हिशोबातच येते. याचा तुम्ही 1 लाख रुपये जरी गेले तरी हिशोबाला असते, त्याची सही घेत येतं, व्हाउचर लिहून तुमचं तुम्हाला क्लिअर करून देत येते. 20 वर्षी मी दूध देखील इथं मंदिरला दिलेलं. हां. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.